आता मी तिथून जेव्हा घर सोडलं तेव्हा ह्यांना कळलं की मी माहेरला आली आणि शोधायचं नाटक केलंय. आवा तुम्हाला नाटक म्हणता या, तुम्हाला थोडं तरी जिबीला हाडाय का? घरी बसून नुसतं रावरावचं बोलताय, जनावर जित्रा बस. तुम्हाला माणसाची किंमत नाही. परपंचाला का काडी वाढायची भीती या? हा माणसाची तुम्हाला किंमत नाही. मला म्हणताय अजून हुडकायचं नाटक करून माहेरला गेली आणि जाऊन बसले तिथं. एक रात्रीचा प्रश्न, आता ती अशी किती माणसांच्यात नि रात्री उजळती. लोकांच्या जाण्यापेक्षा म्हणलं जावा आई बाप्पाच्या तिथं. आणि पैसा रुपया नव्हता माझ्यापाशी, कुणाकडून घ्यायचं मी पैसे? आणि माझी एक गपलत झाली, माझी मेन माझी आईचीच गपलत झाली. ती त्या माणसाने इसार म्हणून 200 रुपये दिल्यात आहे आणि आई म्हणते 2000 आहेत. आणि मला पण ती कळलं नाही. ज्या वेळेस आई गावातल्या दुकानात गेली अनुला ड्रेस आणायला, अनुला ड्रेस घेतला या म्हणजे मागच्या वेळेस बी आली तू अशीच असल्याशी, ती कधी चांगल्यावानी येत नाही काय नाही. पुरगी एवढी झाली, वर्षाची होऊन गेली तर तिला माझं कापड नाही. आता तुला नाका नसला पण मला पुरीला तर घेऊ दे म्हणली. माझ्या जीवाला करमत नाही म्हणली म्हणून तिने 100 रुपयाचा ड्रेस घेतला. तिथं बी मस्त 2000 आहे म्हणली त्या दुकानदाराला. दुकानदार म्हणला आव ही 200 रुपये आहेत आणि 2000 कुठनं? 2000 नोट बंद झाली की म्हणलं दुकानदार. मग तेव्हा कळालं पैसा रुपया नाही. आणि त्या माणसाला आई म्हणली पुन्हा जाऊन माघारी त्या माणसाला भांडत बसली, मला 2000 म्हणून तुम्ही 200 जोड देताय म्हणून. आमच्या आई बाप्पाचं आधीच हातावलं पोट आहे. मला एवढा पण मेहनत नाही असं समजू नका. हा कुठलं मोठं संकट आलेलं असताना कुठलं काय करावं ती मला एवढं कळत नाही. एवढी बी बुद्धू नाही मी तुम्हाला. नुसतं तिथं बसून ज्यावेळेस मी घर सोडलं त्यावेळेस म्हणताय तुम्ही आम्ही हुडकाय गेलो असतून मी जाणारच होतो की मी तिला ये म्हणून सांगितलं होतं. अव ये म्हणून सांगायचं साधा फोन उचलत नाही. आणि तुम्ही ये म्हणून नुसतं तिथं बसून सांगताय की स्वतःच्या घरी आहे तरी तुमची एवढी आपदा उठली. तिची किती उठली असेल आपदा? तिच्या जागी बसून एकदा विचार करा की तुम्ही. मी समजा हाल बघितले तर समजा मी समजातनं मोहर गेली या म्हणून मी घर सोडून इकडं तिच्यासाठी आली. आणि मला मग काय माझं स्वतःच हाल करून घ्यायचं होतं. मला बाकीची पोरं आणता येत नव्हती. मी अनुजालाच काय आणलं? लहान आहे ती, आईवर लेकरू आहे, राहणार नाही म्हणून तिला फक्त घेऊन आली. त्या डमडमात हो का इथं पिशवी ठेवली आहे मी. वायरची पिशवी मोठी आणली, ही जी बी कापड ही लागते ती पॅन्ट ही. आणि हिथं मी आता आली आहे, मला काय कळणार नेमकं कुणीकडं जाव ती नेमकी कुठला रस्ता. मला एकदा वाटतंय ती कुर्डवाडीला गेली का, तिच्या मावशी ही बारशीला येते तिकडे गेली का, काय कळना मला. मी आता सध्या हा इकडे एक रस्ता जातोय टिंबोरीला तिच्या माहेराकडे आणि इकडे एक जातोय बारशीला. आणि मी इकडून आली शेतपळवरनं. आता काय करू मी, कुठं जाऊ नेमकं मला कळणं झाले. माझं मन इथं चलबिचल व्हायला लागलंय. आणि ही माणूस त्यातनं जास्त डोकं खातय कि होय बाबा ही उडकायचं नाटक करून नुसती ह्याला गेली या फिरायला आई बाप्पाच्यात. हा गाव हिंडाय गेली मला सांगताय, गाव भर हिंडती या. कसले शब्द वापरताय काय करताय तुम्हाला तर समजतंय का? गाव भर हिंडती माझी बोलताना 10 वेळा तुम्ही बायकांचं तर तुम्हाला कदर करता येतच नाही पण अपमान मानत घडोघडी करता येतो तुम्हाला. एक रात्र फक्त उजडली, सकाळी 11-12 वाजता तिथनं मी हलून आली. आव मला माणसांची कदर आहे. मला कुठतरी आत्र हल्लं म्हणून मी हल्ली घर सोडलं. तुम्ही स्वतःचा हाल होते म्हणून घर तर काही सोडतच नाही पण वरनं अजून तुम्ही कसं म्हणता मी चाललोच होतं की हुडकायला. हिचं जायचं काय कारण होतं? हिनं जनावर राखायची. आव तुम्ही असं बिलखुलासपणे म्हणलं असं तुम्ही राहिली असती. तुम्ही घर सोडाय तयार नाही, 4-5 दिवस झालत. किती दिवस वाट बघायची मी तुमची? आणि मी 1000 वेळा घरी होती त्यावेळेस पण म्हणली या माणसं शोधाय जायना ती, या माणसाने डोकं खाल्लं, या माणसांना कदर नाही तरी तुमचं डोळं उघडलं नाही तर. आणि आता ज्यावेळेस मी घर सोडलं त्यावेळेस तुमचं डोळं उघडलं मी. आणि त्यावेळेस कळतंय तुम्हाला ही बाई हिंडाय गेली या. हिंडायचं सुखाचं नाही. घर सोडून एकदा बघा तुम्ही, घर सोडून बघा. घरी 4 भिंतीच्या आत बोलायचं, स्वतःच्या घरी बसून माळाला बसून बोलायचं लय सोपं आहे भाऊजी. हा एक भाऊ होता ते होता तसला तुम्ही पण निघाला त्या जोडीला गप बसून चांगल्या शहाणा अतिशहाणा निघाला तुम्ही. वैसे थोडीशी तर दया येऊ द्या माणसांची तुम्हाला. हा काम पडत इथं जनावर जित्राबाई ती म्हणून तिच्या मागं ही गेली. शहाण्याला शिकवली अक्कली ती येड्याच्या काय मागं लागते. तुम्ही बायको सरळ सरळ येडी केली आणि मला शिकवताय नाही. आणि मी येत येत आताच गाडीत मी बघितला तुमचा व्हिडिओ पडलेला. हा कसं कसं बोलताय काय काय बोलताय पुन्हा तो घर सोडाय नाही पाहिजे होत, सोडाय नाही पाहिजे होत, तुमच्या भरवशावर राहाय पाहिजे होत. तुम्ही ताईला घेऊन येताय का तिकडच कुठं तर जा खोलून म्हणताय. हा
तुम्हाला काहीतरी राहिली काय नाही राहिली काय, तुम्हाला काय किंमत नव्हती. आता मी घर सोडलं म्हणून तुम्हाला काहीतरी कळायला लागले त्यातलं, हाय का नाही. मी घर सोडलं म्हणून तुम्हाला आता थोडस कोणतरी काहीतरी म्हणाल आपल्याला, म्हणून सावळ कोण वर्ण पोतेरा फिरवायचा एवढं काम येत तुम्हाला. अजून पटीव लेकरू घेऊन बाहेर जायचं काही चुकाच नाही, ती बी एकट्या बायन आणि ती तर एकटीच गेली या एकटी खाते कुठ तर काम करून काय करून म्हणा, कोण तर देतय काहीतरी तेवढं तिला काय तरी कुणाचं तरी इतभर लोट म्हणलं का हातभर लोटल्याशिवाय देत नाही ती, मला माहितीये चांगलं. आणि ती प्रत्येक गोष्ट काय त्यात दाखवायला माणूस मोकळं नसतय हा. आणि एवढं मात्र खरंय मदत माणसं लोक करते, ती प्रत्येक माणूस मदत करते मला माहितीये, पण त्या माणसांचं कसं की असलं काय आहे बयानो कॅमेरा मोर करताय कुठं लांब पथरू जातय आम्हाला नका बयानो जाऊ, असली अडाणी लोक भरपूर आहे ती आणि अडाणी लोकांचं जात राहत, अडाणी लोकच मदत करते ती, त्यांना दया येते म्हणून ती मदत करते ती. तुमच्यासारख्या शिकलेल्यांचं काय व, तुमच्यासारखी शिकलेली म्हणते ती या माघारी ये पूजा ये माघारी आणि अशानं काय पूजा येत नाही, आधी अपमान करून आपणच लावलेली असते त्यामुळे ती अशी बोलवून काय येणारच नाही, तुम्हाला चांगलंच माहितीये. आणि आपण तर काय घर सोडायचं नाही बरोबर का नाही, नुसती माणसांची नाही बायकांची तुम्ही परीक्षा लावली, माणसांनी परीक्षा दिलेली बरी असती, आता जिकडे बघाल तिकडे माणसंच फिरते ती हा, आणि आम्ही बायका फिरतोय हुडकत बायकाच नाही. तुम्हाला एवढीच बायकोची कलर आहे एवढंच तुम्हाला बायकूला आणणार म्हणताय बायको मी, तर मग आणा ना जनावर जत्रा ठेवा गडी, पैशाचा विचार कर नका, तुम्हाला माणसाची किंमत आहे ना तुम्ही पैशाचा विचार कर नका, तुम्ही घर सोडा मी लगेच माघारी येते, तुम्ही फक्त घर सोडा खुडकण्यासाठी तिला. माझं डोकं लय हाललंय बघा गाडीत येताना ह्याच दमडमात आली, अजून किती माणसं किती उतरून पण मी काहीच हल्ली नाही, अजून काय करायचं नुसतं डोकं खाऊन टाकलं या लोकांनी, तुम्हाला माणसांची किंमत नाही व त्यामुळं तुम्ही डोकं खाल्ले. तुमच्या मनाला येईल तसं वागायचं, मनाला येईल तिथं अपमान करायचा, मनाला येईल त्यावेळेस माफी मागायची, ज्यावेळेस तुम्हाला माफी मागू वाटेल त्यावेळेस तुम्ही मागणार आणि आधी हकलून तुम्हीच देणार, म्हणजे चांगलं येतंय की आधी द्यायचं लुटून पुन्हा केर आणून करा तीच काटायचा, केर कचराच केलाय की आमचा तुम्ही काय म्हणाव तुम्हाला अजून. आणि एका माळाचं म्हणी निघाला दोघंच्या दोघं भाऊ भाऊ, तुम्ही तुम्हाला तरी भाऊजी चांगलं म्हणली होती मी, तुम्ही तर भावापेक्षा वर चढ निघाला, गप बसून बसून चांगलंच तुम्हाला सुचायला लागलं कसं बोलायचं पॉइंट शिरी बोलायचं काय बोलायचं भारी जमत या, पण काय कुणाला आपण बोलवायचं नाही नुसतं तिथनच ये बाई एवढं म्हणा येत जागा सोडा ना, मग कळतय तुम्हाला बाहेरची दुनिया काय आहे ती, घरात बसून बोलायचं लय सोपं आहे.